मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर किलोमीटर 36 जवळ मुंबईच्या दिशेला येणाऱ्या ट्रकनं खोपोली एक्झिटच्या पुढे घाट उतरताना रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्यानं झालेल्या अपघातात एका वाहन चालकाचा मृत्यू झाला तर तिघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. खोपोली एक्झिट घाट उतरताना उभ्या असलेल्या एपकॉन कंपनीच्या ट्रकला जोरदार धडक दिल्यानं ट्रक जवळ उभा असलेला ट्रक चालक शैलेश गडपाले यांचा जागीच मृत्यू झाला तर या अपघातात चार ट्रक एकमेकांना धडकल्यानं त्यात अन्य तिघे जण गंभीर जखमी झाल्याने त्यांना कामोठे येथील MGM रुग्णालयात हलवण्यात आलं. अपघातानंतर तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आलंय. या अपघातामुळे काही वेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली. काही वेळानंतर दोन लेन सुरळीत करण्यात आल्या. यावेळी अपघात स्थळी खोपोली पोलीस बोरघाट पोलिसांसह अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी टीमचे गुरुनाथ साठेलकर हनीफ करजीकर यांनी मोलाचं सहकार्य केलं. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. द्वारकादास श्यामकुमार, महाराष्ट्राचे महावस्त्र दालन, लग्न बस्त्याचं माहेर घर, शॉप नंबर 4-5 आनंद नगर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, हुतात्मा स्मारकासमोर, पनवेल. संपर्क शरद पाटील, संपर्क क्रमांक 9049777544 किंवा 8104207793. द्वारकादास श्यामकुमार.